नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र या विषयाची बहुपर्यायी प्रश्न किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर चला बघूया आपण पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न आहे, औद्योगिक धोरण 1948 अनुसार उद्योग टिंबटिंबमध्ये वर्गीकृत होते आणि आपल्याकडे पर्याय आहेत अ राज्याची एकमेव मक्तेदारी म्हणजे एक्सक्लुसिव्ह मोनोपोली ऑफ द स्टेट, त्याच्यानंतरनं दुसरा आहे राज्य पुढाकार उद्योग म्हणजे स्टेट इनिशिएटिव्ह इंडस्ट्रीज, त्याच्यानंतरनं क आहे खाजगी क्षेत्र आणि ड आहे वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं तर 1948 औद्योगिक धोरणाच्या अनुसार ह्या तीन भागांमध्ये वर्गीकृत झालेला आहे उद्योग आणि ते आहेत राज्याची एकमेव मक्तेदारी, राज्य पुढाकार उद्योग आणि त्याच्यानंतरनं खाजगी क्षेत्र. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, 1948 अनुषंगाने औद्योगिक धोरणानुसार विशेष राज्य मक्तेदारीमध्ये म्हणजे एक्सक्लुसिव्ह मोनोपोली ऑफ द स्टेटमध्ये टिंबटिंब उद्योगांचा समावेश आहे, तर कुठले उद्योग हे एक्सक्लुसिव्ह स्टेट मोनोपोली याच्या अंतर्गत येतात? तर ते आपल्याकडे पर्याय आहेत शस्त्रे आणि दारुगोळा, त्याच्यानंतर दुसरं आहे अणुऊर्जेचे उत्पादन आणि नियंत्रण, त्याच्यानंतरनं तिसरं आहे रेल्वे ट्रान्सपोर्ट किंवा रेल्वे सेवा आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर 1948 अनुषंगाने औद्योगिक धोरणानुसार विशेष राज्य मक्तेदारीमध्ये किंवा एक्सक्लुसिव्ह स्टेट मोनोपोली याच्यामध्ये किंवा याच्या अंतर्गत शास्त्रे आणि दारुगोळा म्हणजे आर्म्स अँड ॲम्युनिशन, त्याच्यानंतरनं अणुऊर्जेची उत्पादन आणि नियंत्रण आणि रेल्वे ट्रान्सपोर्ट ह्या तिन्ही गोष्टी येतात. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतरनं वळूया आपण तिसरा प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे, औद्योगिक धोरण 1956 उद्योगांना टिंबटिंब अनुसूचीमध्ये विभागले आहे, तर अशा किती अनुसूची आहेत औद्योगिक धोरण 1956 अनुसार? तर आपल्याकडे पर्याय आहेत शेड्यूल ए किंवा अनुसूची अ, त्याच्यानंतर आहे शेड्यूल बी किंवा अनुसूची ब, त्याच्यानंतर आहे शेड्यूल सी अनुसूची क आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर औद्योगिक धोरण 1956 नुसार ह्या तिन्ही म्हणजे अनुसूची अ ब आणि क ह्या तिन्हीमध्ये विभागले गेलेलं आहे उद्योगांना. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतरनं वळूया आपण चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे, औद्योगिक धोरण 1956 अनुसूची अ उद्योगांमध्ये टिंबटिंबचा समावेश आहे. आता इथे आपण थोडंसं स्पेसिफिक झालो आहे, अनुसूची अमध्ये किंवा अनुसूची ए शेड्यूल एमध्ये कुठले उद्योगांचा समावेश आहे त्या स्वरूपाचा प्रश्न आहे हा. आणि इथे आपण बघूयात, असे उद्योग पहिला पर्याय आहे, असे उद्योग जे राज्यातील अनन्य साधारण सुविधा आहेत, त्याच्यानंतरनं दुसरा आहे खाजगी क्षेत्राची खास जबाबदारी असलेला उद्योग, त्याच्यानंतर तिसरा आहे सर्व परदेशी उद्योग आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर औद्योगिक धोरण 1956 अनुसूची अ याच्यामध्ये असणारे असे उद्योग आहेत जे राज्यातील अनन्य साधारण सुविधा आहेत. म्हणून ऑप्शन ए किंवा अ किंवा पहिला ऑप्शन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न अशा स्वरूपाचा आहे की औद्योगिक धोरण 1956 अनुसूची बमध्ये, आता आपण चौथ्या प्रश्नामध्ये अनुसूची अमधल्या उद्योगांचा समावेश पाहिला होता, तर आता औद्योगिक धोरण 1956 अनुसूची बमध्ये टिंबटिंब अशा उद्योगांचा समावेश आहे, तर कुठले उद्योग आहेत ते बघू आपण. तर इथे आपल्याकडे पर्याय आहे राज्य मालकीची परंतु खाजगी उद्योगास मदत करू शकते किंवा खाजगी उद्योग त्यांना मदत करू शकतात राज्याच्या मालकीच्या उद्योगांना, त्याच्यानंतर दुसरा आहे राज्य मालकीचा परंतु खाजगी उद्योग मदत करू शकत नाहीत, तिसरा आहे खाजगी मालकीचे आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. जर इथे आपण पाहिलं तर औद्योगिक धोरण 1956 अनुसार अनुसूची ब किंवा शेड्यूल बीमध्ये असणारा उद्योग राज्य मालकीचा आहे परंतु खाजगी उद्योग त्याच्यात मदत करू शकतात, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे, औद्योगिक धोरण 1977 टिंबटिंब बाबींवर भर देण्यात आली होती, तर त्या कुठल्या बाबी आहेत अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर इथे आपण बघूया, पुरेशी विपणन व्यवस्था, त्याच्यानंतर आहे छोट्या उद्योगांसाठी लागणारी माहिती,
त्याच्यानंतर आहे लघु उद्योगांसाठी तंत्रज्ञान आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर औद्योगिक धोरण 1977 तिन्ही गोष्टींवरती भर दिली गेलेली होती, म्हणजे पुरेशी विपणन व्यवस्था, त्याच्यानंतर छोट्या उद्योगांसाठी लागणारी माहिती आणि लघु उद्योगांसाठी लागणारं तंत्रज्ञान. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया आता 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, औद्योगिक धोरण 1991 टिंबटिंब असे म्हणतात. औद्योगिक धोरण 1991 दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखलं जातं अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर आपल्याकडे पर्याय आहेत नवीन आर्थिक धोरण, त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे नवीन सामाजिक आर्थिक धोरण, तिसरा आहे मूळ आर्थिक धोरण आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण व्यवस्थित वाचलं तर नवीन आर्थिक धोरण हे या प्रश्नाचं किंवा न्यू इकॉनॉमिक पॉलिसी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणून ऑप्शन ए नवीन आर्थिक धोरण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न परत 1991 औद्योगिक धोरणाच्या अनुषंगाने आहे आणि प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, औद्योगिक धोरण 1991 मुख्य उद्दिष्टे टिंबटिंब आहेत. मुख्य उद्दिष्टे कुठली आहेत? ऑब्जेक्टिव्स ऑफ 1991 इंडस्ट्रियल पॉलिसी अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर पाहूया आपल्याकडे पर्याय काय आहेत. पहिला आहे उद्योजकता प्रोत्साहन, त्याच्यानंतर दुसरा आहे नियामक नियंत्रण नष्ट करणे, त्याच्यानंतर आहे उदारीकरण जागतिकीकरण आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर या तिन्ही गोष्टी ह्या मुख्य उद्दिष्टे म्हणून आपण पाहू शकतो 1991 औद्योगिक धोरणाच्या. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 9वा प्रश्न हा सिमिलर बॅकग्राऊंडवरती किंवा सेमच आहे आणि हा प्रश्न आहे, औद्योगिक धोरण 1991 मुख्य उद्दिष्टे काय आहेत. वरती आपण फक्त 3 उद्दिष्टे पाहिली होती आणि 1906 उद्दिष्टे आहेत. म्हणून हा रिपीट झालेला प्रश्न आहे. इथे ऑप्शन्स आपल्याला वेगळे दिसतील किंवा पर्याय वेगळे आहेत या प्रश्नामध्ये. तर औद्योगिक धोरण 1991 मुख्य उद्दिष्टे टिंबटिंब आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आणि त्याचे आपल्याकडे पर्याय आहे स्थानिक तंत्रज्ञान संशोधन आणि विकास, त्याच्यानंतर आहे संस्थात्मक आणि पायाभूत गुंतवणूक करा, त्याच्यानंतर तिसरा आहे भांडवली बाजाराचा विकास आणि ड वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर या तिन्ही गोष्टी, स्थानिक तंत्रज्ञान संशोधन आणि विकास, संस्थात्मक आणि पायाभूत गुंतवणूक करणे आणि भांडवली बाजाराचा विकास करणे, हे तिन्हीसुद्धा मुख्य उद्दिष्टे आहेत औद्योगिक धोरण 1991. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे MRTP चे पूर्ण स्वरूप काय आहे. MRTPचे पूर्ण स्वरूप काय आहे? तर पहिला ऑप्शन किंवा पर्याय आहे आपल्याकडे मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार कायदा, त्याच्यानंतर आहे सर्वाधिक नियमन केलेला व्यापार प्रसार कायदा, त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे सर्वाधिक प्रतिबंधित व्यापार धोरण आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर MRTP म्हणजे मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार कायदा, म्हणजे मोनोपोलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट अशा स्वरूपाचं याचं पूर्ण स्वरूप किंवा आहे. म्हणून ऑप्शन ए मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार कायदा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण ओळूया 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे नवीन आर्थिक धोरणात महत्त्वपूर्ण नियम होती नियम हाती घेण्यात आले होते किंवा आले जात आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश आहे. नवीन आर्थिक धोरणात महत्त्वपूर्ण नियम हाती घेण्यात आले आहेत ज्यात टिंबटिंबचा समावेश आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये आपण पर्याय पाहूयात आपल्याकडे काय आहेत. MRTP रद्द करणे, आपण आत्ताच पाहिलं होतं मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार कायदा याला रद्द करण्यात आलं, त्याच्यानंतर FDIला परवानगी द्या अशा स्वरूपाची मागणी होती त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर लघु उद्योगांसाठी स्वीकारलेले धोरण आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर तिन्ही गोष्टी म्हणजे MRTP रद्द करणे, FDIला परवानगी देणे किंवा परकीय गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो त्याला परवानगी देणे, त्याच्यानंतर लघु उद्योगांसाठी एक वेगळ्या प्रकारचं धोरण आपण उभं करूयात अशा स्वरूपाच्या गोष्टींचे नियम हाती घेण्यात आले होते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे
FDI चे पूर्ण स्वरूप काय आहे? FDI चे पूर्ण स्वरूप काय आहे हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे पर्याय आहेत थेट परकीय गुंतवणूक, थेट हस्तक्षेप, परदेशी कर्ज हस्तक्षेप, वरीलपैकी सर्व. तरी ते आपण पाहिलं तर हा सोपा प्रश्न आहे. थेट परकीय गुंतवणूक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. फॉरन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, थेट परकीय गुंतवणूक, FDI. त्याच्यानंतर आपण वळूया 13व्या प्रश्नाकडे. FII चे पूर्ण स्वरूप काय आहेत? FII चे पूर्ण स्वरूप किंवा पूर्ण रूप काय आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे हा. आणि आपल्याकडे पर्याय आहे परदेशी संस्थात्मक गुंतवणूक, परकीय भारतीय गुंतवणूक, परदेशी बौद्धिक गुंतवणूक आणि ड आहे वरीलपैकी सर्व. जर इथे पाहिलं आपण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे परदेशी संस्थात्मक गुंतवणूक, म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. म्हणून ऑप्शन ए परदेशी संस्थात्मक गुंतवणूक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हे दोन्ही प्रश्न सोप्या स्वरूपाचे होते आणि अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्येही पाहायला मिळू शकतात. म्हणून FDI, FII यांचे फुल फॉर्म, MRTP यांचे फुल फॉर्म किंवा पूर्ण स्वरूप काय आहे हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय अर्थव्यवस्थेचे एकाकीकरण हे टिंबटिंब धोरणाचे उद्दिष्ट आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय अर्थव्यवस्थेचे एकीकरण हे टिंबटिंब धोरणाचे उद्दिष्ट आहेत. तर इथे आपण पाहूयात आपल्याकडे पर्याय काय आहे. पहिला पर्याय आहे निर्यात आयात धोरण, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी. त्याच्यानंतर आहे इक्विटी पॉलिसी किंवा धोरण. त्याच्यानंतर आहे संस्थात्मक धोरण आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर जागतिक पातळीवरती घेतला गेलेला हा प्रश्न आहे आणि जागतिक पातळीवरती अर्थव्यवस्थेसह भारतीय किंवा जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय अर्थव्यवस्थेचं एकीकरण म्हणजे हे निर्यात आयात धोरणाचं उद्दिष्ट असतं. म्हणून ऑप्शन ए निर्यात आयात धोरण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे टिंबटिंब हे 1991 औद्योगिक धोरणावर टीका सूचित करते. लिमिटेशन्स काय आहेत 1991 औद्योगिक धोरणाचे किंवा क्रिटिसिझम, टीका म्हणजे क्रिटिसिझम ही आपण हा शब्द वापरू शकतो. तर टिंबटिंब हे 1991 औद्योगिक धोरणावर टीका सूचित करते. तर पहिलं आहे सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी झाले, पब्लिक सेक्टरची जी किंमत होती ती कमी झाली. त्याच्यानंतरनं परदेशी गुंतवणूक लहान उद्योगांना मदत करू शकली नाही. त्याच्यानंतरनं तिसरं आहे MRTP संपत्ती विकेंद्रीकरणास मदत करू शकली नाही, म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ वेल्थ करू शकलं नाही MRTP अबॉलिश झाल्यानंतरनं. आणि वरीलपैकी सर्व, जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कारण की ह्या तिन्ही गोष्टी ह्या टीका म्हणून 1991 औद्योगिक धोरणाच्या आपण घेऊ शकतो. म्हणून सार्वजनिक क्षेत्राचा महत्त्व कमी झाला, त्याच्यानंतरनं परदेशी गुंतवणूक लहान उद्योगांना मदत करू शकली नाही आणि MRTP संपत्ती विकेंद्रीकरणास मदत करू शकली नाही, हे या तिन्ही गोष्टी औद्योगिक धोरणावरती टीका सूचित करते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 16व्या प्रश्नाकडे. 16 प्रश्न आहे टिंबटिंब. टिंबटिंब म्हणजे सामान्यतः सामाजिक आणि आर्थिक धोरणाच्या क्षेत्रात आधीच्या सरकारच्या निर्बंधावरील विश्रांती म्हणून व्याख्या केली जाते. म्हणजे आधीच्या सरकारने ज्या निर्बंध लावले होते त्याच्यावरती विश्रांती किंवा त्याला थोडंसं लिबरलाइज करणे किंवा त्याचं उदारीकरण करणे याला आपण काय म्हणतो. जर इथे आपण पाहिलं तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत ए उदारीकरण, बी सुरक्षितता, सी राष्ट्रीयकरण आणि डी वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर ही एक व्याख्या आहे. उदारीकरण म्हणजे सामान्यतः सामाजिक आणि आर्थिक धोरणांच्या क्षेत्रात आधीच्या सरकारच्या निर्बंधावरील विश्रांती म्हणून याला आपण उदारीकरण म्हणतो. म्हणून ऑप्शन ए उदारीकरण किंवा लिबरलायझेशन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया 17व्या प्रश्नाकडे. टिंबटिंब म्हणजे आर्थिक उदारीकरण, इकॉनॉमिक लिबरलायझेशन मीन्स व्हॉट अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर पहिलं पर्याय आपल्याकडे आहे निर्बंध रद्द करणे, दुसरं आहे परवाना रद्द करणे किंवा लायसन्सिंग रद्द करणे, तिसरं आहे नियंत्रणे रद्द करणे आणि चौथं आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर आर्थिक उदारीकरण म्हणजे या तिन्ही गोष्टी येतात, तिन्ही गोष्टींना रद्द केलं जातं, म्हणजे निर्बंधही कमी केले जातात, परवानाही रद्द केला आहे आणि नियंत्रणही कमी केले गेले आहेत किंवा रद्द केले गेलेले आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं
बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, पुढीलपैकी कोणते उदारीकरणाच्या मर्यादा दर्शवते, लिमिटेशन्स मर्यादा दर्शवते उदारीकरणाच्या. पहिला पर्याय आहे त्याच्यामध्ये किंवा पहिला ऑप्शन आहे परवाना किंवा परवान्यामधून सूट मिळणे. त्याच्यानंतर न परदेशी व्यापार आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन. त्याच्यानंतर न निर्यात आणि आयातीसाठी प्रोत्साहन आणि वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर ना आपण वळूया 19व्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे, उदारीकरण धोरणाचे सकारात्मक परिणाम काय आहेत, पॉझिटिव्ज ऑफ किंवा गुड पॉईंट्स ऑफ लिबरलायझेशन पॉलिसी. उदारीकरण धोरणाचे सकारात्मक परिणाम काय आहेत. तर इथे आपण पाहिलं तर पहिला पर्याय आपल्याकडे आहे परकीय गुंतवणूक वाढवते, त्याच्यानंतरनं आर्थिक वाढीस मदत करते, त्याच्यानंतरनं उद्योगांचा विकास करते आणि वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर उदारीकरण धोरणाचे सकारात्मक परिणाम हे तिन्हीसुद्धा आहेत, म्हणजे परकीय गुंतवणुकीमध्येही वाढ होती, मग ती थेट स्वरूपात असो किंवा इन्स्टिट्यूशनल स्वरूपात असो. त्याच्यानंतरनं आर्थिक वाढसुद्धा होते, इकॉनॉमिक ग्रोथ ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतरनं उद्योगांचाही विकास होतो आणि वरीलपैकी सर्व. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 20व्या प्रश्नाकडे. 20वा प्रश्न आहे, उदारीकरण धोरणाचे तोटे टिंबटिंब आहेत, उदारीकरण धोरणाचे तोटे टिंबटिंब आहेत. तर इथे आपण ऑप्शन्स आपल्याकडे काय आहेत ते पाहिले तर लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार सुधारू शकत नाही किंवा शकले नाही हे उदारीकरणाचं एक तोटा असू शकतो. त्याच्यानंतरनं लघुउद्योगांवर त्यांचा विपरीत परिणाम झाला. त्याच्यानंतरनं तिसरं आहे तंत्रज्ञान उद्योगांवर परिणाम झाला आणि ड आहे वरीलपैकी सर्व. जर आपण इथे ह्या प्रश्नाला व्यवस्थितपणे वाचलं तर उदारीकरण धोरणाचे तोटे हे तिन्हीसुद्धा आहेत, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये उदारीकरणानंतरनं रोजगार तशा स्वरूपात सुधारू शकला नाही, त्याच्यानंतरनं लघुउद्योगांवरती त्याचा विपरीत परिणाम झाला आणि तंत्रज्ञान उद्योगांवरती सुद्धा उदारीकरण धोरणाचा परिणाम हा झालेला आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आपण आज 20-21 प्रश्न या सेशनमध्ये कवर केलेले आहेत. इथून पुढच्या सेशनमध्ये आपण जवळपास अजून 50-51 प्रश्न कवर करूयात. म्हणून भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.